सबस्क्राइब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी, आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी सतीश शिंदालोरे पुन्हा आपलं सर्वांचं एकदा संस्कार मॅथ क्लबमध्ये स्वागत करतो आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 6 दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया यावर आधारित असलेलं स्वाध्याय क्रमांक 6.1 यावर आधारित आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. यातील प्रश्नांचे स्पष्टीकरण सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण घटक क्रमांक 6 दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया यावरील स्वाध्यायावर चर्चा आपण करूयात. यामध्ये स्वाध्याय 6.1 म्हणजे 6.1 वर आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. यातील संपूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण सहज आणि सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते सविस्तर पद्धतीने आपण हळूवार पद्धतीने चर्चा करूयात. तसं पहिला प्रश्न आपण इथे बघूया. 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो. बघा, आपल्या दशांश पूर्णांकाला 12 ने भागायचा आहे, आणि दशांश पूर्णांकाचा भागाकार करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की भाजक जो असेल तो भाजक पूर्णांक रूपात असला पाहिजे. आणि आपल्याला 12 ने भागायचं आहे म्हणजे भाजक 12 आहे, आणि 12 हा पूर्णांक रूपात आपल्याला दिलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भाजक पूर्णांक रूपात असल्यामुळे काही अडचण होणार नाही. आणि हा प्रश्न 2016 विचारला गेलेला आहे मित्रांनो, 2016 नवोदय परीक्षेमध्ये विचारला सुद्धा गेलेला आहे. तर या ठिकाणी शॉर्ट पद्धतीने आपण कसं भागाकार करायचं ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर 12 पाढा आपल्याला येणं गरजेचं आहे. कमीत कमी आपल्याला 30 पर्यंतचे पाढे नवोदयच्या परीक्षेसाठी येणं गरजेचे आहे मित्रांनो. आणि ज्यांना 30 पर्यंतचे पाढे येत असतील त्यांना गणिताच्या क्रिया करत असताना कुठलाही जास्त वेळ लागणार नाही, म्हणून कमीत कमी 30 पर्यंतचे पाढे आपल्याला येणं गरजेचं आहे. तर बघा, 12 ने आपण जर भागाकार केलं तर सर्वप्रथम आपण 12 पाढा म्हणूया. तर 12 × 12 म्हणजेच 144 पैकी 14 भाग दिले तर 12 × 12 एक येणार, आणि 2 उरणार, 2 हे 4 येणार, 24 होतील, आणि 12 × 2 = 24. 24 पूर्ण जसे तसे शून्य उरतील. त्यानंतर पॉईंट नंतरचा पहिला अंक आपण घेणार 1, आणि 1 खाली जेव्हा उतरणार तर 1 12 ने भाग जाणार नाही, म्हणजेच इथं दशांश चिन्ह नंतरचा अंक उतरवल्यामुळे दशांश चिन्ह, आणि त्यानंतर 1 उतरवलं आणि 1 12 ने भाग जात नाही म्हणून 0 आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. त्यानंतर 4 उतरवावं लागेल, आणि 4 उतरवल्यानंतर 14 होणार, आणि 14 4 भाग दिलं म्हणजे 12 भाग दिलं तर 12 × 12 म्हणजे अशा पद्धतीने 2 उरणार, आणि 2 हे 4 आले तर 24 होणार, आणि 12 × 2 = 24 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल 12.0012. कदाचित आपल्याला हा जर शॉर्ट पद्धती लक्षात आली नसेल तर आपण एक हळूवार पद्धतीने याचं उत्तर कसं काढायचं ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु आपल्याला ही शॉर्ट पद्धती यायला पाहिजे मित्रांनो, आपण याचा सराव सुद्धा करून घ्याव्यात की तोंडी स्वरूपात गुणाकार कसं करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. तर बघा, 12 आपल्याला 144.144 म्हणजे 144 असं वाचन करायचं आहे. बघा, वाचन सुद्धा करत असताना थोडस गडबड होतंय की 144.144 आपण नेहमीप्रमाणे वाचन करतो पण तसं वाचन नसतं. वाचन 144.144 अशा पद्धतीने वाचन असतं, आणि त्या उदाहरण आपण लिहून घेतलेलं आहे. उदाहरण लिहिल्यानंतर 12 आपण भागात गेलं, 12 × 12 14 12 गेले, उरले 2, 4 उतरवले, 12 × 2 = 24, उरले 0. त्यानंतर दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक आपण जेव्हा उतरवतोय तेव्हा भागाकारामध्ये दशांश चिन्ह द्यावा. त्यानंतर 12 भाग दिलं तर 0 भाग जाईल, 12 × 0 = 1. त्यानंतर 4 उतरवले, 14 झाले, 12 × 12 उरले 2. त्यानंतर 4 उतरवले तर 24 झाले, आणि 12 × 2 = 24. अशा पद्धतीने आपल्याला बाकी 0 मिळणार, आणि उत्तर मिळणार 12.0012 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो दुसरं, की कंसामध्ये 0.04 × 0.004 + 0.004 = 0.04 म्हणजेच किती. याला मी बाजूला लिहून सुद्धा घेतोय, 0.04 × 0.004 =
0.004 छेदामध्ये 0.04 बरोबर आपल्याला काढायचं आहे. आणि एक प्रकारची दशांश अपूर्णांकाची पदावली सुद्धा आहे. आणि इथं लक्षात घेतलं तर आपल्याला या दोन म्हणजे या अपूर्णांकाचं आपल्याला सर्वप्रथम भागाकार करावा लागणार आहे, कारण हे भागाकाराचं रूप दिलं आहे. अपूर्णांक म्हणजे एक प्रकारचं भागाकाराचं रूप सुद्धा असतं. आणि भाजक आहे इथे 0.004, तर भाजकाला आपण सर्वप्रथम पूर्णांक रूप द्यायचा. तर पूर्णांक रूप देण्यासाठी इथे दोन स्थळे आहेत, म्हणजे याला 100 आपल्याला गुणाकार करावा लागणार आणि याला एक स्थळ आहे म्हणून 1 म्हणजे 10 गुणाकार आपल्याला इथं करावा लागणार. तर इथे 10 गुणाकार केलं किंवा इथे आपण 100 गुणाकार केलं तर हा इकडे अंक जाईल आणि याला 100 गुणाकार केलं तर इथे 2 हा जाईल, 2 उजवीकडे जाईल. आणि 2 उजवीकडे गेल्यानंतर इथे उत्तर आपल्याला मिळणार 40, कारण इथे 0 आपल्याला लिहिता येतो. आणि 100 गुणाकार केलं तर 0.0 इथे जाणार आणि खाली आपल्याला मिळणार 4, कारण हा सुद्धा 2 उजवीकडे सरकणार जेव्हा आपण 100 गुणाकार करणार. आणि भाजकातील दशांश स्थळे नाहीसे करण्यासाठी म्हणजे पूर्णांक रूप देण्यासाठी आपल्याला जेवढे स्थळे दशांश असतील तेवढी 0 असणारी संख्या 10, 100, 1000 ने गुणाकार करावं लागतं. तर पहिल्या अपूर्णांकाची किंमत मिळाली 40/4. दुसऱ्या अपूर्णांकाला आपल्याला 4 म्हणजे 4 बनवायचंय, याला पूर्णांक रूप द्यायचंय आणि छेदाचा विचार केले असता याला 10 गुणाकार करावा लागेल. म्हणजे 10 गुणाकार केलं तर 1 हा उजवीकडे सरकेल, म्हणजेच इथे आपल्याला मिळणार 4. आणि वर जर 1 सरकवलं तर आपल्याला मिळणार 0.04. या ठिकाणी आपल्याला छेद समान झालेला लक्षात येईल. छेद समान असल्यामुळे आपण छेद जसा तसाच लिहिणार आणि अंशांशाची बेरीज केली तर पूर्णांक 40 जसे तसे आणि 0.4 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार. याचा आपण भागाकार करून घेऊया. तोंडी स्वरूपात भागाकार केलं तर 5, 4, 4, 1, 4, 4, 0, 0, 0, 0 आणि 4, 1, 4 म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार 10.01. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार. बघा मित्रांनो, दशांश पूर्णांकाच्या पदावलीमध्ये भागाकार असेल तर भागाकारातील भाजकाला पूर्णांक रूप सर्वप्रथम देणं गरजेचं आहे आणि भाजकाला पूर्णांक रूप देत असताना 10, 100 किंवा 1000 गुणाकार करावायचा असतो. आणि तेवढ्याने गुणाकार केलं तर तेवढी स्थळे ते उजवीकडे सरकत असतात. तर छेदातील जर उजवीकडे स्थळे सरकवली तर अंशातील सुद्धा सरकवायला अजिबात विसरायचं नाही. आणि हा प्रश्न 2015 नवोदय परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला सुद्धा जातो मित्रांनो, म्हणून याला आपण VIP प्रश्न सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया, अतिशय सोपा प्रश्न आहे. 13.03, 1.33, 1.0033 आणि 1.0033 यांची बेरीज किती. आणि अतिशय सोपा हा प्रश्न दिलेला आहे. दशांश पूर्णांकाची बेरीज आपल्याला इथे विचारलेली आहे आणि बेरीज करत असताना दशांश पूर्णांकाचा चिन्ह जो असेल तो चिन्ह एकाखाली एक आला पाहिजे अशा पद्धतीने आपण मांडणी करून घ्यावीत. पहिला अपूर्णांक मी लिहून घेतलाय 13.03. दुसरा अपूर्णांक आपण लिहून घेऊया, दशांश चिन्ह अगोदर खाली लिहायचा, एकाखाली एक आले पाहिजेत. त्यानंतर 1, त्यानंतर 33 अशा पद्धतीने लिहावं लागतील. तिसरा अपूर्णांकाचा दशांश चिन्ह 1 आहे, त्यानंतर 0.03 अशा पद्धतीने मांडणी येईल. त्यानंतर चौथा अपूर्णांक इथे सुद्धा दशांश पूर्णांक म्हणजे चिन्ह, त्यानंतर हा 1.0333 आणि यांची बेरीज करावायची आहे म्हणून बेरीज चिन्ह आपण दिला. एककाकडून म्हणजे उजवीकडून आपण बेरीज करतो नेहमीप्रमाणे, म्हणून उजवीकडून बेरीज केली तर बघा 3+3=6 इथे 0 असतो मित्रांनो. इथे आपल्याला 0 लिहिता येतो कारण दशांश चिन्हानंतरच्या शेवटच्या अंकानंतर कितीही 0 आपण वाढवले तरी त्या 0 काही अर्थ राहत नाही. म्हणजेच 13.03 आपण 3000 सुद्धा म्हणू शकतो. बेरीज केली तर इथे 6 मिळेल, इथे सुद्धा आपल्याला 6 मिळेल, इथे पण 6 मिळेल, इथे सुद्धा 6 मिळेल. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सगळेच 6 आणि 13+3 केले तर आपल्याला मिळणार 16. म्हणजे उत्तर मिळालं 16.66666 पर्याय क्रमांक 4 हे तिसऱ्याचं उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न 163.44 म्हणजे 4/4/2.04 याला आपण उभ्या मांडणीत करून घेऊया. 163/44 2.4
भाजकातील इथं आपल्याला भागाकार करावायचा आहे म्हणून भाजकातील दशांश चिन्ह नाहीसा करायचा, म्हणजे दशांश चिन्ह नाहीसा करत असताना तो उजवीकडे आपल्याला एक स्थळ सरकावा लागेल, म्हणजे एक स्थळ याला सरकवलं तर एक स्थळ याला पण सरकावा लागेल, म्हणजे 10 ने गुणाकार केलं असं आपल्याला लक्षात येईल आणि याचं वर उत्तर मिळेल 1634.24. यासाठी आपल्याला 24 पाढ्या येणं गरजेचं आहे. अगोदरच सांगितलंय की 30 पर्यंतचे पाढे आपल्याला येणं गरजेचं आहे. जर येत नसतील तर आपण याला अतिसंक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतोय. सर्वप्रथम आपण याला 12 भाग देऊया. 12 भाग दिलं तर 12 × 2 = 24 म्हणजे 2 इथे मिळणार. 12 × 1 = 12 उरले 4 आणि 3 त्याच्यावर केले तर तिथे झाले 43 आणि 12 × 1 = 12 12 × 2 = 24 12 × 3 = 36 12 × 4 = 48 अशा पद्धतीने केलं तर आपल्याला 12 × 3 = 36 अशा पद्धतीने लिहावं लागणार आणि 43 मधून 36 गेले तर उरले 7 आणि 7 वर हे 4 आणले तर 74 झाले आणि 12 पाढा म्हटलं तर 12 × 6 = 72 पुन्हा उरले 2. दशांश चिन्हानंतरचा आपण 4 उतरवणार आहोत, म्हणजेच इथे दशांश चिन्ह देणार आहोत. 2 वर हे 4 घेतले तर आपल्याला मिळालं 12 × 2 = 24 अशा पद्धतीने एक संक्षिप्त रूप आपण काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण इथे 2 ने भागाकार करूया. 2 × 2 = 12 1 2 × 8 = 16 त्यानंतर दशांश चिन्ह आणि 2 × 2 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 68.1 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. यानंतर आपण 5वा प्रश्न बघूयात. 5वा प्रश्न 7.02 + 4.08 छेदात 5.06 + 3.02 तर सर्वप्रथम आपण 9° बेरीज करून घेऊयात. बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल ते बघून घ्या. अगोदर एककाची बेरीज केली तर 2 आणि 8 ची बेरीज केली तर आपल्याला 10 मिळेल. 10 × 0 = 1 4 आणि 7 ची बेरीज केली तर आपल्याला 11 मिळतील आणि 11 × 1 = 12 परंतु इथे दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागणार आहे, म्हणजे इथे मिळेल 12.0 म्हणजे पूर्ण 12 आपल्याला मिळतील आहे. त्यानंतर वजाबाकी केली इथे तर बघा सारखे स्थळे आहेत म्हणून 6 मधून 2 वजा केले तर आपल्याला मिळतील 4. त्यानंतर दशांश चिन्ह आणि 5 मधून 3 वजा केले तर उरले 2. अशा पद्धतीने 12·2.04 अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांक मिळालं 12·2.04 म्हणजे आपल्याला इथे दशांश पूर्णांकाचा भागाकार करावा लागणार आहे आणि दशांश पूर्णांकाचा भागाकार करत असताना भाजकातली दशांश स्थळे पूर्ण नाहीशी करावं लागतात, म्हणजे भाजकातील संख्येला पूर्णांक रूप द्यावं लागतं आणि पूर्णांक रूप देत असताना आपण याला एक स्थळ उजवीकडचा म्हणजे दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून आपण याला 10 ने गुणाकार केलं तर एक स्थळ हा उजवीकडे जाणार आणि 12 दशांश चिन्ह इथं असतो आणि एक स्थळ इथे इकडे नेलं म्हणजे इथे 0 आपण वाढवू शकतोय, म्हणजे वर येणार 120 / 24 अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांक रूप मिळालं. मित्रांनो आता भागाकार नेहमीप्रमाणे करूयात. अगोदर 12 भाग दिलं तर 12 × 2 = 24 आणि 12 × 1 = 12 0 जसाच्या तसाच आणि 2 × 2 = 2 × 5 = 10 म्हणजे उत्तर मिळालं 5. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे 5व्याचं उत्तर असणार. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न सुद्धा 5व्या प्रश्नासारखंच आहे पण थोडंसं स्वरूप मोठं आहे, ते सुद्धा आपण लिहून घेऊयात. 0.03 + 0.05 हे कंसात दिलेलं आहे भागिले 0.02 छेदामध्ये कंसात 0.02 + 0.03 / 0.05 तर सर्वप्रथम आपण याला कंस सोडवून घेऊया कारण कुठलीही पदावली सोडवत असताना कंस सर्वप्रथम सोडवावा लागतो आणि कंस सोडवलं तर 0.03 + 0.05 यांची बेरीज केली तर आपल्याला मिळणार 0.08 / 0.02 छेदामध्ये 0.02 + 0.03 यांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 0.05 / 0.05 आणि बघा वर अंशामधला विचार केला तर अंशामध्ये भाजक संख्येत भाज्य संख्येत आणि भाजक संख्येत दशांश स्थळे सारखीच आहेत आणि जेव्हा भाज्य संख्येत आणि भाजक संख्येत दशांश स्थळे जर सारखी असतील उजवीकडची तर दशांश स्थळे नाहीसे करून त्याला पूर्णांक रूपात आपल्याला लिहिता येईल 8·2 असं डायरेक्ट लिहिता येणार. मित्रांनो हे तेव्हाच करायचं जेव्हा भाज्य संख्येमधील आणि
भाजक संख्येमधील दोन दशांश स्थळे ही सारखी असतील तरच आपल्याला पूर्णांक रूप अशा पद्धतीने देता येईल. अन्यथा आपण 10 ने गुणाकार केले तर एक स्थळ तो पुढे जाणार आणि हा सुद्धा एक स्थळ उजवीकडे सरकणार, म्हणजे आपल्याला 8/2 हेच मिळणार. त्यानंतर 0.5/0.5 म्हणजे सारख्या संख्येने सारख्या संख्येला भागाकार केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1, म्हणजेच वर आपल्याला मिळणार 4 आणि खाली उत्तर मिळणार 1, म्हणजेच उत्तर असणार 4. पर्याय क्रमांक 1 हे 6 उत्तर असणार. त्यानंतर 7वा प्रश्न आपण बघूया. अतिशय सोपा प्रश्न आहे की ज्या संख्या दिलेल्या आहेत पूर्णांक म्हणजे दशांश पूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज विचारलेली आहे, ते आपण उभ्या मांडणीत करून घेऊया. पहिला पूर्णांक दिलाय 5.05, दुसरा पूर्णांक 5.05, 0.5 खाली दशांश चिन्ह आला पाहिजे हे बेरीजचा नियम आहे आणि त्याची काळजी सुद्धा आपल्या सर्वांना घ्यावायची आहे. 5.005, त्यानंतर 55 आहेत म्हणून 55 अशा स्वरूपात लिहून घ्यावेत, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि त्यानंतर 5, 5, 5, 5 यांची बेरीज करून घेऊयात. बेरीज केली तर शून्य असतात ते शून्य पण आपण वाढवून घेऊयात अशा पद्धतीने 4 अंकापर्यंत. बेरीज केली तर इथे मिळेल 5, इथे 10^0 = 1, 10^11 = 1, 10^11 = 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, हातचा जो होता तो 1 इकडे आपण देऊन दिला, 5×20 आणि 1×21 = 1, 7/2 5×2 = 7, म्हणजे उत्तर मिळणार 71.0105, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 7व्याचं उत्तर असणार. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 6.1 मधील संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्याला या व्हिडिओमधून काहीतरी मदत होणार असेल तर नक्कीच आमची चॅनल सबस्क्राईब करावी आणि व्हिडिओ लाईक करावं. आणि जे विद्यार्थी नवोदय स्कॉलरशिप आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करून त्यांना मदत सुद्धा करू शकताय. सर्वांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.